आंबेगाव तालुक्यात मंजर येथे शरद सहकारी बँकेच्या सभागृहात आज महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा करत दिवाळीच्या शुभेच्छा देऊन पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आज तालुक्यातील दुष्काळग्रस्त भाग आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल सर्व जनतेला सरकारकडून दिलासा मिळेल अशी ग्वाही दिली. सर्वसामान्य जनतेने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष न करता आरक्षण मिळेल अशी चर्चा सकारात्मक पद्धतीने चालू असल्याचे सांगितले. आज चोरीसारखे गुन्हे आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बळावत असून काही गुन्हेगार हे स्थानिक असल्याने खंत व्यक्त करत सतर्क राहण्याचा इशारा दिला. सर्व नागरिकांना दीपावली शुभेच्छा देऊन समाजाच्या दृष्टीने हितकारक निर्णय घेण्याचे आश्वासन देखील वळसे पाटील यांनी दिले. माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांची पुणे येथे भेट घेऊन त्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतल्याचे सांगितले. या भेटीप्रसंगी कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचे देखील वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी मंजर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे व त्यांचे सहकारी यांचा सत्कार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा प्रसंगी चोरांना प्रतिकार केल्याप्रसंगी ज्या ज्या लोकांनी मदत केली त्यांचा सत्कार देखील वळसे पाटील यांनी केला. यावेळी पराग मिल्क समूहाचे देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, दत्ता थोरात, आकाश शिंदे, निलेश थोरात, सागर थोरात, सचिन पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. ज्या गोष्टी डेपोला आवश्यक आहेत त्या डेपोला उपलब्ध काही झाल्या काही होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांशी बोलतो आहे आणि माझी खात्री आहे की या एस टी डेपोची आंबेगाव तालुक्याला मोठी गरज होती. ही गरज या निमित्ताने पूर्ण झालेली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा आज आपण ठेवला होता, परंतु काही कारणामुळं तो सोहळा आपण रद्द केलेला आहे. एस टी बसेस कालपासूनच सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि जशी जशी आवश्यकता आहे आता त्याच्यामध्ये आपण आधुनिक फ्युअल वापरणाऱ्या एस टी बसेस सुद्धा या ठिकाणी आणायचा आपण प्रयत्न करणार. त्याचबरोबर मंचरला आधी ग्रामीण रुग्णालय होतं, आपण तिचं रूपांतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये केलं आणि त्याच्या मार्फत आजपर्यंत आपण सेवा देत आलेलो आहोत. सामान्य नागरिकांचं सुद्धा त्याच्यामध्ये समाधान आहे, परंतु आत्ताचं जे 100 खाटांचं रुग्णालय आहे ते पुरेसं पडत नाही आहे, म्हणून आणखीन 100 खाटांचं हॉस्पिटल याच रुग्णालयाच्या अंतर्गत आपण मंजूर करून घेतलं. समारंभ आपण करणार होतो, परंतु PWD च्या अधिकाऱ्यांना आदेश दिले की त्यांनी त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं. एक तर दुष्काळाचा प्रश्न महाराष्ट्रात आणि आपल्याही परिसरातल्या काही गावांमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये सरकारने कृषी विभाग आणि बाकीच्या सर्व विभागांनी एकत्र मिळून जी माहिती काढली त्याच्या आधारे महाराष्ट्रातले फक्त 40 तालुकेच दुष्काळग्रस्त या निकषात बसले आणि ते निकष पूर्ण न करणारे बाकीचे तालुके आहेत, पण प्रत्यक्षात तिथं पाऊस खूप कमी पडलेला आहे. खूप पाऊस पडला आणि लोणी धामणी परिसरात किंवा बाकीच्या परिसरामध्ये पाऊस
अजिबात पडला नाही किंवा नॉमिनल पडला. तर ते लोक या दुष्काळामधून मिळणाऱ्या सवलतींपासून वंचित राहणार होते. त्याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित केल्याच्या नंतर मंत्रिमंडळाने एक कमिटी स्थापन केली मंत्री मदत व पुनर्वसन यांच्या अध्यक्षतेखाली. मंत्री महसूल, मंत्री सरकार, मंत्री ग्रामविकास, मंत्री कृषी, मंत्री पाणी पुरवठा, मंत्री रोजगार हमी इत्यादींच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन उपसमिती स्थापन केली. या उपसमितीला मंत्रिमंडळाचे सगळे अधिकार आहेत. या समितीने घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय आहे. पुन्हा आम्हाला मंत्रिमंडळाच्या समोर जायची गरज नाही. पहिल्यांदाच त्याच्यामध्ये एक 2 दिवसापूर्वी मीटिंग घेतली आणि आपला जो निकष आहे फक्त तालुका हा घटक धरून दुष्काळ मोजायचा, परंतु त्याच्यातून काही भागामध्ये अन्याय होणार होता म्हणजे त्याचा लाभ मिळणार नव्हता म्हणून आम्ही या कमिटीमध्ये निर्णय केला की नुकतं तालुका नाही तर रेव्हेन्यू सर्कल वाईज माहिती घ्यायची आणि रेव्हेन्यू सर्कल वाईज या दुष्काळी योजनांचा लाभ त्या सर्कलला द्यायचा. त्याचा परिणाम असा झाला की महाराष्ट्र राज्यातले 959 सर्कल हे या व्याख्येत आले, त्यांना आम्ही मान्यता दिली आणि त्या भागात सुद्धा दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून त्याच्यामध्ये या सगळ्या भागाला संधी कशी मिळेल. आता हे जे लाभ मिळतात त्याच्यामध्ये जमीन महसुलामध्ये सूट, पीक कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5% सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमीचे जे निकष आहेत त्याच्यामध्ये काही शिथिलता करणं, आवश्यकतेचं पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणं आणि टंचाई ग्रस्त जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेताच्या वीज जोडणी खंडित न करणं या गोष्टी शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या म्हणजे जे 40 तालुके दुष्काळी आहेत त्यांना तर मिळणार, परंतु जे दुष्काळी तालुके जाहीर झाले नाही तर त्याच्यामध्ये सर्कल वाईज हा लाभ द्यायचा सरकारने ठरवलेला आहे. त्या जिल्ह्याची किंवा महाराष्ट्राची यादी वाचत नाही, पण शिरूर तालुक्यामध्ये जे सर्कल याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये शिरूर, निमोने, वडगाव रासाई, नावरा, रांजणगाव गणपती टाकणे याची, मलठण, कोरेगाव भीमा आणि पावरा. तर हे एक सर्कल म्हटलं तर या एक सर्कलमध्ये एकपेक्षा जास्त किती गाव असू शकतात. काय जो सर्कलची रचना आहे त्याप्रमाणे आणि आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये त्याचा समावेश ज्याच्यामध्ये झालेला आहे की मंचार गाव, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, मंचारमध्ये आजूबाजूचे पण गाव आहे, मंचार मंडळ, पारगाव मंडळ, घोडेगाव मंडळ, कळंब मंडळ आणि ही चार मंडळ
याच्यामध्ये आलेली आहे. आदिवासी भागातलं मंडळ याच्यात आलेलं नाही, ते याच्यासाठी की इथं निकषापेक्षा कितीतरी जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळं त्या भागाचा समावेश याच्यामध्ये झालेला नाही. परंतु त्या भागाला मी वेगळ्या पद्धतीने काही वेगळी मदत करू इच्छितो. त्याच्या संदर्भात पुन्हा या कमिटीची मीटिंग होणार आहे दिवाळी संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी, तेव्हा मी काय करता येतं हे आपण त्या ठिकाणी पाहू. आता काल पुण्याला मी आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. रयत शिक्षण संस्थेचे काही प्रश्न होते, त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली. ती राजकीय चर्चा झाली नाही आणि साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देऊन रयत शिक्षण संस्थेचे प्रश्न हे आपण त्या ठिकाणी सोडवायचा प्रयत्न केला. आता काही लोकांच्या मनात शंका प्रशंका आहेत, परंतु शंका प्रशंका घ्यायचं काही कारण नाही. आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या विद्यमान सरकारमध्ये सामील झालेलो असल्यामुळे या सरकारच्या माध्यमातून राज्यातले जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करतो. आता काही शिरूर तालुक्यातली 12 गावं ही कलमोडीचं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे अशी मागणी करून त्याच्यामध्ये उपोषण करतात. त्याच्या आधीही केलं होतं, त्याच्यानंतर ते सगळे मला भेटले होते. सरकार कारभारी जी उपाययोजना किंवा त्याच्यातून जो मार्ग काढायचा आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. परंतु आंदोलन नुसतं करून हा प्रश्न लगेच सुटेल असं नाही. त्याच्यासाठी जी सगळी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. एवढंच मी या निमित्ताने लागतो आणि त्या गावातल्या ग्रामस्थांना आवाहनही करतो की आपण चर्चा करून त्याच्यामधून मार्ग काढायचा प्रयत्न करू. पुण्याला कलमोडीचे जेवढे अधिकारी होते त्यांच्याबरोबर एक बैठक घेतली. त्या बैठकीला आमदार दिलीप मोहिते पण हजर होते आणि कलमोडी धरणाच्या संदर्भात चर्चा झाली. काही मनातले प्रश्न होते ते प्रश्न सोडवण्यात आले आणि त्याच्यामधून आता हे कलमोडीचं काम काही दिवसात मार्गी लागेल. त्याच्यामध्ये पुन्हा मी 15 दिवसाच्या नंतर बसून पुढं काय प्रगती झाली हे पाहणार आहे आणि मग तो राज्याला योग्य वेळेला सांगण्यात येईल. त्याचबरोबर यावर्षी ऊस कमी आहे, अनेक कारखान्यांना म्हणजे भांडवलच उपलब्ध होत नाही, पैसे उपलब्ध होत नाही आणि हा जो शेतकऱ्यांचा ऊस आहे हा गळला गेला पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे. राज्य सहकारी बँकेमार्फत 5 कारखान्यांना गव्हर्नमेंटच्या हमीवर कर्ज राज्य बँकेने दिलेलं आहे. अजूनही बरेच कारखाने
सुरुवातीचे पैसे मिळाले नाही म्हणून सुरू होऊ शकलेले नाही. ते कारखाने कसे सुरू करायचे याच्या संदर्भातला एक प्रयत्न आम्ही करतोय. अवघड आहे कारण सरकारकडून आता राज्य बँकेने सुद्धा यापुढे नवीन कारखान्यांना कर्ज द्यायला असमर्थता दर्शवलेली आहे. ECDC दिल्ली यांच्या मार्फत या प्रकरणामधून उरलेल्या पाणी कर्ज कारखान्यांना आपण त्या ठिकाणी मदत करणार आहोत. सध्या राज्यामध्ये मराठा आरक्षण असा किंवा वेगवेगळ्या समाजाने आरक्षण आणि त्या आरक्षणाच्या संदर्भात होत असलेल्या घडामोडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा सरकार असेल सगळ्यांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आणि ते देण्यासाठी जी काही चर्चा करून काही मार्ग जो मार्ग काढावा लागेल तो मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने जस्टिस सुनील गुरुकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन सुद्धा नेमलेलं आहे. हायकोर्टाचे 3 माजी निवृत्त न्यायाधीश हे या कामामध्ये सरकारला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसं मराठा समाजाचं आरक्षणाची मागणी आहे तशीच धनगर समाजाची सुद्धा मागणी आहे. आता सगळ्या समाजाच्या मागण्या आहेत पण त्या पूर्ण कशा करायच्या, कारण आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता की 52% वरती किंवा 50% वरती आरक्षण जाता कामा नये. काल किंवा परवा बिहारच्या विधानसभेमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी 75% आरक्षण नेण्याच्या संदर्भातला निर्णय बिल सभागृहामध्ये मंजूर करून घेतलेला आहे. आता त्याला बाकीच्या सगळ्या कसोट्यांवर उतरावं लागेल आणि आपला तोच प्रयत्न आहे की जे आपण आरक्षण कुठल्याही वर्गाला देऊ तर आज ज्यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्यांच्या कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता नवीन आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय. त्यामुळं मराठा समाजाने सुद्धा किंवा कुठल्याही समाजाने आपल्या मागण्या मांडत असताना शांततेच्या मार्गानं चर्चेच्या मार्गानं हा प्रश्न सोडवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपला तर सगळ्यांचा या आरक्षणाच्या मागणीला निर्विवाद पाठिंबा आहे आणि OBC समाजाला सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे ते मी आधीच सांगितलं की कुठल्याही समाजाची आज जी आरक्षण आहे ते आरक्षण कमी होता कामा नये. या दृष्टीनं राज्य सरकार प्रयत्न करत आहे. काल आदिवासी भागामध्ये काल परवा खूप जास्त प्रमाणात पाऊस झाला आणि तो पाऊस त्याच्यामुळं बरंच नुकसान झालं. कालच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले की त्या भागामध्ये जाऊन पंचनामे करा. मी सुद्धा
एक दोन दिवसामध्ये उद्या किंवा परवा त्या आदिवासी भागामध्ये जाऊन काय नुकसानीचं स्वरूप आहे आणि कसं त्यांना त्याच्यातून बाहेर काढता येईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि आता नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. या तालुक्यामध्ये 31 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत्या. त्याच्यापैकी 8 ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या बिनविरोध निवडून आलेल्या होत्या आणि उरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा 24 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहे आणि अपक्ष 4 आणखीन अपक्ष 1 आणि शिवसेना गट 2 अशी त्याची विगतवाणी आहे. पारगावचे सरपंच काल मला भेटल्या आणि त्यांनी त्यांची भूमिका जी आहे ती माझ्याकडे सांगितलेली आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायचा तो निर्णय घेऊ. मला असं वाटलं की आपली अशी निवांत भेट होत नाही म्हणून आज मुद्दाम दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला बोलून दिवाळीच्या शुभेच्छा आणि या प्रश्नाच्या बाबतीत आपल्या समोर मांडणी केलेली आहे. आता आपले प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. अजित दादा, काल दिल्लीत काय चर्चा झाली आणि काय दिशा आहे? अजित दादा काल दिल्लीला गेले हे सगळ्यांना माहिती आहे. ती चर्चा झाली जवळपास 1.5 तास चर्चा झाली आणि त्या 1.5 तासाच्या चर्चेत आता काय काय चर्चा झाली ते अजित दादा आता भेटल्याशिवाय मलाही समजणार नाही. त्यामुळं चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललंय. काही अडचण नाही किंवा काही करायचं कारण नाही. तिन्ही पक्ष आघाडीच्या युतीमध्ये हे एकमेकांचे बरोबर सामंजस्य राखून आम्ही संघटन काम करतो आहोत अजित दादांच्या नेतृत्वात. खरं तर दादा पवारसाहेबांना भेटून मग दिल्लीला गेले कारण अचानक दौरा केला. तर पवारसाहेबांनी काही सल्ला दिला का काय अशा चर्चा होत्या? असं आहे त्यांचं ते कौटुंबिक घरगुती जेवणाचा कार्यक्रम होता त्यामुळे आता तिथं काही राजकीय चर्चा झाली नाही झाली आणि नॉर्मली अशी राजकीय चर्चा कौटुंबिक कार्यक्रमात डेंगू झाला आहे. दिल्लीतलं वातावरण खराब आहे आणि दिल्लीला जायला नको प्रदूषण आहे. बरोबर आहे त्यांचं मत काळजीपूर्वी त्यात कसं करू त्याचा राजकीय काही अर्थ ते त्याला प्रत्येक गोष्टीला राजकारण करू शकतो. शेवटी व्यक्तिगत लाईफ सगळ्यांचंच आहे. साहेब अडचणीत असलेल्या बारामतीत जो दिवाळी फराळाचा कार्यक्रम होतोय त्याला तुम्ही सगळेजण जाणार का अगदी दाजी दादा सुद्धा? आपण जात असतो दरवर्षी परंतु कालच माझी भेट माननीय पवारसाहेबांच्या रूपात झाली. त्यांना कालच दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांच्या आशीर्वाद पण घेतलेले आहेत. त्यामुळे आता जाणून जायचं राज्यातील अडचण असलेल्या 6 साखर कारखान्यांना प्राथमिक टप्प्यामध्ये दीर्घ मुदतीचं कर्ज मिळणार होतं. त्यातील 5 कारखान्यांना कर्ज मिळाल्याची माहिती तुम्ही आताच दिली. मात्र 6वा जो कारखाना होता तो घोडगंगा सहकारी साखर कारखाना की ज्यात आपल्या मतदारसंघातील काही भागाच्या शेतकऱ्यांचा ऊस जातो त्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला मात्र दीर्घ मुदतीचं कर्ज मिळालं नाही त्यामुळं तो साखर कारखाना अद्याप सुरू झालेला नाही. याच्यापूर्वी सुद्धा आपण त्या कारखान्याला गुणगणगेला कर्ज मिळावं अशा दृष्टीने प्रयत्न केले आणि करतो. सरकार खात्याने त्याची फाईल क्लिअर केलेली आहे. आता प्रश्न आहे ज्यांच्याकडून कर्ज मागितले त्या बँकेने कर्ज दिले त्याच्या संदर्भात
आता राज्य सरकारी बँकेने कळवलेलं आहे सरकारला की ज्या आधी ज्या 5 कारखान्यांना आम्ही कर्ज दिलं त्याच्यापेक्षा अधिक कारखान्यांना आम्ही आता कर्ज देऊ शकणार नाही. काल अशोक पवार आणि मी आमची दोघांची चर्चा झाली, त्यावेळेला राज्य अध्यक्षाने बोलून घेतलं होतं, त्याच्यातून मार्ग काढायची विनंती त्यांना केलेली आहे. आता लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा लागेल आमचा सगळ्यांचा प्रयत्न. परंतु शेवटी जे लोक साखर कारखाना चालवतात त्यांना त्यांचं उत्पन्न खर्च बाकीचे इतर खर्च या सगळ्या गोष्टी पाहूनच त्यांना दर द्यावा लागतो. केंद्र सरकारसुद्धा एफ आर पीची किंमत ठरवून देतं, एफ आर पी प्रमाणे दर दिल्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक शक्यता असेल तर ती शक्यता त्याप्रमाणे अनेक कारखाने अधिकची रक्कम देतात. पण आता आंदोलन करून हाही प्रश्न सुटणार नाही. हे खरं आहे की कारखाना अडचणीत असेल, कोणाला कर्मचाऱ्यांचे पगार देता येत नाही, कोणाला ऊस उत्पादकांचे पैसे देता येत नाही, अशा अनेक प्रकारच्या अडचणी असतात. आता त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मी राज्याचा सहकार मंत्री म्हणून निश्चित प्रकारे प्रयत्न करतो. सर आपण राज्य सरकारमध्ये त्या पद्धतीचा प्रस्ताव तयार करेल का? नाही, आता हा विषय जो आहे हा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये त्याची चर्चा होईल आणि मग तो त्यांचा काय निर्णय असेल तर निर्णय मंत्रिमंडळाच्या समोर येईल. जरांगे पाटील आता सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणी होते आहे आणि चिलकुंबर ओबीसी त्याचा समावेश नको म्हणून या दोन्ही प्रश्नांची माहिती आणि जाणीव मला आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्या कमिटीमध्ये काम करणारे सदस्य घेतील आणि नंतर त्याच्याबद्दल आपलं कार्य करेल. सर तुम्ही म्हटलात की अनेक साखर कारखान्यांना कर्ज देणार आहात, परंतु एकदा लेबर उशीर झाला की लेबर पुन्हा मिळत नाही, पुन्हा साखर कारखाने अडचणीत येतात. पण आता ही वस्तुस्थिती आहे असं आहे की कारखान्यांना जर आर्थिक अडचण असली तर मग या सगळ्या गोष्टी होणारच, म्हणूनच कारखाने सक्षम पद्धतीने चालवले पाहिजेत. उगाच ईर्षेने किंवा कोणाच्या तरी दमबाजीमुळे जे शक्य नाही तो भाव देणं आणि मग त्याच्यातून हळूहळू असे सगळे कारखाने या आर्थिक अडचणीत अडकतात आणि मग त्यांना पुढे जायला अडचणी त्या पद्धतीचा प्रस्ताव तयार करेल का? नाही, आता हा विषय जो आहे हा विषय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्याची जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये त्याची चर्चा होईल आणि मग तो त्यांचा काय निर्णय असेल तर निर्णय मंत्रिमंडळाच्या समोर येईल. जरांगे पाटील आता सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणी होते आहे आणि चिलकुंबर ओबीसी त्याचा समावेश नको म्हणून या दोन्ही प्रश्नांची माहिती आणि जाणीव मला आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्या कमिटीमध्ये काम करणारे सदस्य घेतील आणि नंतर त्याच्याबद्दल आपलं कार्य करेल. सर तुम्ही म्हटलात की अनेक साखर कारखान्यांना कर्ज देणार आहात, परंतु एकदा लेबर उशीर झाला की लेबर पुन्हा मिळत नाही, पुन्हा साखर कारखाने अडचणीत येतात. पण आता ही वस्तुस्थिती आहे असं आहे की कारखान्यांना जर आर्थिक अडचण असली तर मग या सगळ्या गोष्टी होणारच, म्हणूनच कारखाने सक्षम पद्धतीने चालवले पाहिजेत. उगाच ईर्षेने किंवा कोणाच्या तरी दमबाजीमुळे जे शक्य नाही तो भाव देणं
आणि मग त्याच्यातून हळूहळू असे सगळे कारखाने ह्या आर्थिक अडचणीत अडकतात आणि मग त्यांना पुढे जायला नाही. आणि म्हणून मी वाटतं दोन दिवसापूर्वी आमचे सचिव कमिशनर साखर आयुक्त आणि सगळ्यांच्या बरोबर बैठक घेतलेली आहे, त्याचं घटक वार्ताहरांना सांगितलेलं आहे. आणि या नोंदणी कर्जांच्यापैकी कुठलं कर्ज हे राहिलेलं आहे, का राहिलेलं आहे, कारण शेतकऱ्यांना तालुका लेवलला किंवा जिल्हा लेवलला याची माहिती मिळत नाही. म्हणून ती सगळी माहिती तयार करून या लोकांना जास्तीत जास्त राहिलेल्या लोकांना लाभ कसा मिळून देता येईल असा आमचा प्रयत्न त्यांनी सुरू आहे. साहेब, थेट जनतेतनं सरपंच निवडलं गेल्यामुळे अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की बॉडी दुसऱ्या पॅनलची आणि सरपंच दुसऱ्या गटाचा असं झालेलं आहे. अशा वेळी तुम्ही पुन्हा एकदा जनतेतनं थेट सरपंच निवड्याऐवजी बॉडीतनं निवडीबाबत काय पुन्हा सरकारमध्ये हे करणार? सरकारमध्ये चर्चा अशी काही झालेली नाही, परंतु समाजामध्ये एक अशी चर्चा आहे की या थेट सरपंच निवडीमुळे काय काय प्रकार गावांमध्ये घडतायत, काय काय युक्त्या किंवा कशी कशी ताकद वापरली जाते, तर त्याचा एक विचार करायला पाहिजे. मिळत होती हे सुद्धा गेल्या अनेक वर्ष पाहिले गेले. आपण कायदा झाला त्याला काय आता दुसरं काही पर्याय नाही. परंतु आजीदादांच्या सरकारमध्ये मागच्या काळात तुम्ही तोच कायदा पुन्हा ऐकल्यावर दुरुस्त केली होती, आता असं काय करणार का पुन्हा? नाही, आता मी काही राज्याचा मुख्यमंत्री नाही, त्यामुळे मी काही सगळ्या प्रश्नांची अशी थेट उत्तरं देऊ शकत नाही. याबाबत निश्चित मंत्रिमंडळामध्ये किंवा कोर ग्रुपमध्ये चर्चा होईल आणि त्याच्यातून जो मार्ग निघेल तो मंत्रिमंडळाच्या समोर.